आनंदराव आते तुम्ही बघ. कुठे होता तुम्ही? तुमचा फोनही लागत नव्हता, स्विच ऑफ केला होतात का तुम्ही? आनंदराव पाणी आणू का तुम्हाला? नाही नको आई, आय एम ऍब्सोल्युटली फाईन. मला खरंच माहिती नव्हतं की इकडे एवढा सगळा गोंधळ झाला असेल म्हणून. मला नव्हतं वाटलं की तिघी तिघींना तोंड द्यावं लागणार आहे मला. नाही पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय अपोलोजाईज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय एम सॉरी मानसी, आय एम रिअली सॉरी. बघ तुझा राग जर गेला असेल ना तर एक मस्तपैकी कॉफी कर बघू सगळ्यांसाठी. हा आणि जर नसेल गेला तर मी करतो कॉफी सगळ्यांसाठी. नाही नाही ते सगळं राहू दे बाजूला. म्हणजे तुम्ही कुठे होता आनंदराव? नाही मानसीने सगळ्यांना फोन केला आणि म्हणजे काही कळायलाच मार्ग नव्हता ना. तुमचा मोबाईलही म्हणे बंद होता. काही झालं होतं का वाटेत? आय कॅन परफेक्टली अंडरस्टँड. पण काय झालं मानसी की माझ्या एका मित्राच्या फार्म हाऊसवरती इन्कम टॅक्सची रेड पडली आणि आपण त्यांचे अकाउंट्स पाहतो त्यामुळे त्यांनी मला फोन केला. मला जाणं भाग होतं म्हणून मी डिरेक्टली तिकडे गेलो. अनफॉर्च्युनेटली त्या फार्म हाऊसवरती रेंज नीट मिळत नव्हती आणि त्या सगळ्याच गोंधळामध्ये गडबडीमध्ये मीही ओढला गेलो आणि अडकून पडलो. पण मानसी मी आता आलोय ना, हां आता तरी हस एकदा प्लीज. आपण खरंच कॉफी घेऊया का सगळे? हां नको नको कॉफी वगैरे नको. काय मानस घरी एकटाच आहे ना, मला पण निघायला हवं आता. आम्ही निघतो मग आई, मी तुला घरी सोडते. बर मधुरा. आई सॉरी माझ्यामुळे तुम्हाला दोघींना इथे. आई अगं सॉरी काय, एडी आहेस का? चल येतो आम्ही. हो तायडे आता तरी यांच्याशी वाद नको घालूस. आणखी वाटी आता आत नेऊन ठेव. येतो आम्ही. हो सॉरी वन्स अगेन. काळजी घ्यायची. आय एम सॉरी मानसी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. काय ग बाकी सगळे लोक कुठे गेले? बाकीचे अण्णा ऋतुताईंना घेऊन मॉर्निंग वॉकला गेलेत. अरे वा. अरे तुम्ही जागे मी झाला नाही म्हणजे एवढं पाटे पाटे तुम्ही आला असाल. तुम्ही जागे बरं झाला. आमचे अक्षराव अजून हातुरणात लोळत आहेत. आता कुठं तुमची मध्यरात्र झाली असेल बघा. काल रात्री पण अक्षय भाऊजीना आपण सांगितल्यावर लगेच आले नाही माझ्या बरोबर आणि पूर्ण वेळ माझ्या बरोबरच होते. आनंद घरी परत आल्यावर समजूतदारपणे गाडीत जाऊनही बसले. म्हणजे हाय तुमचा अक्षराव गुणाचं बघा. आणि कसं हाय आमच्या शब्द बाहेर नाही बघा. म्या म्हणलं चला की चालतात.
काल बघा राजच्याला झोपायचं कपडे घालून गेलं की नाही तुमच्या बरोबर. ते जाऊ द्या, ते समजून राहू द्या. आम्हाला सांगा अहो राजच्याला झालं काय. नाही म्हणजे आनंदराव कुठं रमलं कुठं होते आलं का नाही. हो आले ना, अक्षय भाऊजीने सांगितलं नाही तुम्हाला. कंदी सांगणार आले ते पिंगत पिंगत गेले तर अजून झोपलेच आहेत. तुम्हीच सांगा काय झालं ते. काय नाही, बाहेरच होते आनंद कुठेतरी, कुठेतरी कामात अडकले होते पण आले ते नंतर, त्यामुळे आम्हीही लगेच निघालो. काय बोलता. नाही म्हणजे नवीन लगीन झालं असताना रातच्या टायमाला बायकोला घरी टाकून त्यांच्या कामाला गेले होते. मी काय म्हणते नीट ऐका. तुमच्या मानसीताईला सांगा म्हणावं नवरा सांभाळून ठेव बाई, नाहीतर आपल्या जावई बापूने काय केलं ठाव आहे ना तुम्हाला. हिला कसं पाहि राग आला. देवा स्टोरीची हिरोईन हीच आहे ना. राहू या. झाली का सकाळ. कधी आलीस तू रात्री काय कळलंच नाही. ठरवलेलं जागं राहायचं पण कधी आलीस काय माहित. वाटलंच मला दिवे पंखे सगळं काही व्यवस्थित चालू होत म्हणू. तरी नशीब मोबाईल वर गाणी ऐकत होतो, नाही तर तुला टीव्ही पण चालू दिसला असता. काय रे म्हणू, तुझा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय. हा त्यात काय आगाऊपणा, तू रागावली नसतीस टीव्ही चालू बघून. मी त्याच्याबद्दल नाही बोलत. मग तू कशाला रे आगाऊपणे करून मधुराताईला कळवलंस हे सगळं. तिला टेन्शन येऊ नये म्हणून मी आणि ताडेने फोन नाही केला, तर तू मर्यादित तिला फोन करून सगळं सांगितलंस. आई अरे ती तिकडे येऊन पोहोचली ना. अगं त्याचं काय झालं, मला पण थोडस टेन्शन आलं होतं. मग आता मी ते कोणाबरोबर शेअर करणार म्हणून मी तिला फोन केला. आणि त्यामुळे तुम्हा दोघींना पडणारा ओरडा मी वाचवला त्याचं काहीच नाही. कुणाचा ओरडा. मधुराताईचा. ती रागवली नसती का सकाळी फोन केला असता तर. आणि म्हणाली असती काय आई तू तरी कळवायचं ना मला, का नाही कळवलं, काय झालं. मनू पुरे झालं आता. आणि तुला एक सांगतो, कोणतीही सिच्युएशन ती तुमच्यापेक्षा जास्त चांगली हँडल करते. हो का, बर बर. हेच तुझे शब्द तायडेला सांगते. मग बघ काय करते तुझं ते. बर जा पोहे करून ठेवलेत ते खा. हो आनंद. आनंद आनंद उठताय ना. मला आनंद बघा किती वाजलेत, उठा. आणखीन काय हवाय तुला. मी आलो ना तुझ्यासाठी एवढं ड्राईव्ह करून पावसा पाण्याचा. तर जाऊ दे, मला उशीर झालाय खूप घरी जायला. उशीर झालाय. आनंद अहो काय बडबडताय, उठा. हळू हळू सावकाश हळू. काय झालं. काय झालं. काय बडबडत होतात झोपेत तुम्ही. मी बडबडलो. काय बडबडलो मी. नीट सर नाही कळलं मला, पण काहीतरी मी पावसा पाण्याचा आलो होतो ना ड्राईव्ह करत तुला भेटायला असं काहीतरी म्हणत होतात. काय झालं. काही नाही मानसी. अगं मी ते काल मित्राच्या फार्म हाऊस वरती गेलो होतो ना, ते इन्कम टॅक्सची रेड पडली म्हणून, तर त्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये खूप अडकलो. आणि मग माझा मित्र मला म्हणाला की
खूप उपकार झाले तुझे माझ्यावरती. तू इथे आल्यामुळे मला खूप मदत झाली. पण आता उशीर खूप झालाय तर तू फार्म हाऊसवरतीच का नाही राहत? सकाळी उठून जा. मी त्याला म्हटलं की नाही नाही, मला जायला हवं कारण माझी बायको एकटी आहे घरी. आणि मग आय मीन मानसी, अगं आपल्याला उशीर होतोय ना ऑफिसला जायला, वाजले बघ किती. मग चल चल आपण तयारी करूया. मी काय म्हणतेय, तुम्ही एवढे घाईघाईने नका उठू, म्हणजे उठायचं तर उठा पण एवढ्या धावपळीने ऑफिसला नका येऊ. तुम्ही थांबा पाहिजे तर, मी आवरते, मी पुढे होते. मी काय म्हणतो मानसी, आज तू पण नको ना जाऊस ऑफिसला, आपण दोघं आज घरीच राहू. काहीतरीच काय लोक काय म्हणतील? लोकांनी काय म्हणायचंय ते नाही, वेगवेगळी खोटी नाटी कारण सांगून सुट्ट्या घेत. आपण घेऊ एक दिवस. नको नको. बरं, माझा स्वयंपाक सगळा करून झालेला आहे, ब्रेकफास्ट टेबलवर ठेवलाय. न खाता पिता घराबाहेर पडू नका. मी आता आवरते आणि निघते, तुम्ही या आरामात. ऐक ना, किती कासावीस झाली होतीस तू काल मला उशीर झाला म्हणून. माझ्या काळजीमुळे कुणी रडावं याचा मला अनुभवच नाहीये का? आनंद, हे जे सुख तुम्ही मला देताय ना, ते मीही यापूर्वी कधी अनुभवलं नव्हतं हो. मला तुम्हाला गमवायचं नाहीये. माझा कालचा त्रागा त्यामुळे होता. तुझा फोन वाजतोय, कुठे ठेवलायस तू? हो, मी हॉलमध्ये चार्ज करायला ठेवलाय, बघते हा. आले आवाजावरनं तरी मला जाणवत आहे की सगळं काही अगदी व्यवस्थित आहे. हो, व्यवस्थित आहे. बघ, झालं ना सगळं छान? उगीच काळजी करत बसली होतीस तू. असं कसं म्हणतेस तू आई? आता इतकी छान सकाळ आहे, आपण दोघी जणी अशा हसतोय म्हणून तू असं म्हणतेस. कारण आनंद आज बेडरूम मध्ये शांतपणे झोपलेत. पण जर तसं झालं नसतं तर, काही अडचण आली असती तर? अशा वेळेला मनाची समजूत घालणं, ती वेळ निभावून नेणं कठीण असतं ना ग. बरोबर आहे तुझं तायडे, मी समजू शकते तुझ्या भावना. अशा वेळी आपला धीर सुटू शकतो ग. पण बरं झालं काल आपण तिघी जणी एकत्र होतो, तेवढा सगळं एक दिलासा मिळतो एकमेकांना. नाहीतर आम्ही दोघी उनके आनंदरावांना शोधायला बाहेर जाणार होतो. पण तुला सोबत झाली ना आई, सुखाच्या किंवा अडचणीच्या वेळी आपली माणसं सोबत असणं याच्यापेक्षा आणखीन जास्त काय हवं असतं ना? बरं, काल काय सांगितलं लक्षात आहे ना? त्यांच्याबरोबर आता वाद घालू नकोस, भांडू नकोस. आणि आनंदरावांना घेऊन घरी ये, एकदा दृष्ट काढायची तुम्हा दोघांची. अरे बापरे, बरं येते येते, नक्की येते. बरं मी ठेवू आता.
ऑफिसला जायच्या तयारीत आहे मी. ओके, नंतर बोलू. बरं बरं, सांभाळून जा हां. अच्छा. करावला आहे मी. काय म्हणता त्याच्या लग्नात असं लांबण निवा घेऊन त्याच्या बेस्ट मॅन मी. बेस्टच दिसताय तुम्ही. काय छान दिसताय, दृष्टच लागेल बघा. लाजलं का काय तुम्ही? वा 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 वा, छान छान. मी काय म्हणते अक्षराव, समजा मित्रांची लगीन झाली ना, हो तुमचं काय काय सौताच काही जमवाल का? नाही मीच म्हणजे स्वतःच जमवू चालेल. उद्या तुम्ही म्हणाल नको आमच्या आईने काही चॉईसच ठेवला नाही म्हणून. हे बघा काय पोरगी गुणवान, सौभाहलाही चांगली, लांब सडक केसांची, चवळीच्या शेंगेवाणी बारीक, बदामासारखे डोळे, असे हसली की असं लई छान वाटल, अशी गोबऱ्या गोबऱ्या गालांची. तशी नसली तरी चालत. मग एकच गुण पाहिजे तिच्यात, लई श्रीमंत पाहिजे बघा. म्हणजे कसं आहे, लगीन करून या घरात येईल तेव्हा तिच्यासाठी 10 नोकर आणि तिच्या बापाने आमच्यासाठी 15 नोकर धाडाय पाहिजे. तिच्या अंगावर सोन्या चांदीचे दागिन आणि आमच्यासाठी फक्त हिऱ्यांचे दागिने. जमले तुमच्यासाठी 5-6 प्रॉपर्ट्या आणि हिथून सासूरवाडीला जायला एक लांब लचक गाडी. काय कुबेरानी स्थळ पाठवलंय का? पाठवलं नसेल तर आपण मागणं टाकू की? माते मी निघतो, मला ना उशीर होतो. पळा 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 तुम्ही. हो अक्षरा, ही सोन्याची अंगठी कोणाची? नाही होत लगीनला. पळा 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 तुम्ही.